मनोज जरांगी यांनी सुद्धा हे मान्य केलं होतं। त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीच न्यायिक टिकणारा आरक्षण दिलाय आणि त्यामुळे न्यायिक टिकणारा आरक्षण देणाऱ्या देवेंद्रजींवर असे बिनबुडाचे आरोप करणं हे आम्हाला मान्य नाही, ते असमर्थनीय आहे। समाजाला न्याय आपण मिळवून देऊ हीच भूमिका या सरकारची। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाकडे शपथ घेऊन आताच 10% टिकणारा आरक्षण दिलाय। अन्य जे विषय प्रलंबित आहेत ते प्रलंबित विषय सुद्धा चर्चेतना सुटले जाऊ शकतात, सोडवले पाहिजेत। या सगळ्यामध्ये कुठलाही राजकीय रंग आणणं हे मराठा समाजाला मान्य नाही। मराठा समाज राजकारणाच्या विरहित राहून समाजाला न्याय मिळण्याच्या भूमिकेवरच काम करतोय आणि म्हणून या बाबतीत राजकारण करता कामा नये हीच समाजाची भूमिका आहे। विषप्रयोग करण्याचा सलाईनच्या माध्यमातून विषप्रयोग करण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केलेला असं देखील त्यांनी म्हटलं। आरोप तद्दन बिनबुडाचे आणि खोटे आहेत, याचं समर्थन होऊ शकत नाही। माननीय उपमुख्यमंत्र्यांवर कोणीही बोलताना गांभीर्याने बोललं पाहिजे। देवेंद्रजींचा आजपर्यंतचा राजकीय इतिहास हा कुठेही अद्वा तद्वा गैरपद्धतीने वितुष्ट निर्माण करणारं अशा पद्धतीचा सोडाच ते कधीच केलं नाही, पण संविधान आणि कायदा याच्या पलीकडे ते कधी बोलतच नाहीत आणि म्हणून त्यांच्यावर अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप आम्ही फेटाळतो, त्याचं असमर्थन करतो, किंबहुना त्याचा निषेध करतो। मुंबईकडे येण्याचा अधिकार तर सगळ्यांनाच आहे। जरांगे पाटील यांना मराठा समाजाच्या आमच्या समाजांच्या मागणीच्या चर्चेसाठी यायचं सादर आमंत्रणच आहे। देवेंद्रजी सुद्धा स्वतः मराठा समाजाच्या आरक्षणाच्या भूमिकेत एकदा काय 50 वेळा मराठा समाजाच्या नेत्यांशी चर्चा त्यांनी केली आणि यापुढेही करतील, त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणात न्यायिक भूमिका घेणाऱ्या देवेंद्रजींवर राजकीय आरोप करणे टाळावे एवढीच त्यांना आमची विनंती। आज मनोज जरांगे पाटील यांनी पूर्ण पत्रामुळे देवेंद्र फडणवीस हेच टार्गेट होते, याच्यामुळे कुठला राजकीय पक्ष हात आहे असं मला वाटते का? मुळामध्ये राजकारण राजकीय पक्षांनी खेळावं, राजकीय पक्षांनी हा प्रयत्नच करू नये की अशा पद्धतीने समाजामध्ये वितुष्ट निर्माण होईल आणि म्हणून या सगळ्यात राजकीय वास येण्याची स्थिती का निर्माण झाली याचा विचार मराठा समाज नक्की करतोय। मराठा समाजातील आम्ही सगळे याचा नक्की उघड्या डोळ्याने पाहतो आहोत आणि म्हणून मला असं वाटतं ज्यांनी आतापर्यंत टिकणारं आरक्षण मुख्यमंत्री पदाच्या काळात दिलं, ज्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजींबरोबर अजितदादांबरोबर 10% आरक्षण दिलं आणि गृहमंत्री म्हणून सुद्धा चोख प्रतिक्रिया बजावत आहेत, त्यांच्यावर आरोप करणं भारतीय जनता पक्षाला मान्य नाही। आम्ही ते फेटाळतोय आणि याच्यात राजकारण जर कोणी करू पाहत असेल तर त्याचा राजकीय सामना करायला आम्ही समर्थ आहोत। दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्याची चौकशी झाली, चौकशीची मागणी केली। मला वाटतं महाराष्ट्र विकास आघाडीने लगेच अशा पद्धतीच्या आरोपांवर चौकशीची मागणी करणं यातच कुठेतरी राजकारण आहे का हे आता मराठा समाजाला वाटायला लागलंय आणि म्हणून या पद्धतीच्या चौकशांना त्या ठिकाणी उद्धवजी तुमचं, शरद पवार साहेब तुमचं